राष्ट्रीय संत टुकड़ोजी कैंसर हॉस्पिटल की ओर से अंतर्राष्ट्रीय महिला दिवस मनाया गया। इस महिला दिवस के उपलक्ष्य में कैंसर जैसी गंभीर बीमारी को हराकर बीते सालों से स्वस्थ जीवन बिता रही महिलाओं का सम्मान किया गया और कैंसर के प्रति जन जागृति की गई। इस दौरान कैंसर की बीमारी की जंग जीतने वाली 12 महिलाओं को सम्मानित कर कैंसर ग्रस्त महिलाओं को अवेयर किया गया। इस दौरान खास संदेश भी दिया गया कि कैंसर ये संसर्ग जन्य रोग नहीं है। वंदना काटे, मी फैमिली फिजिशियन आहे आणि आज RST कैंसर हॉस्पिटल ने जो वुमन्स डे बद्दल जो स्तुत्य उपक्रम केला आहे त्याबद्दल मला RST हॉस्पिटलचं खूप कौतुक वाटतं, कारण सर्वायवल्स हे लढाई करून पुढे आलेले असतात आणि पेशंटसोबत त्यांनी त्यांच्या नातेवाईकांचं पण खूप कौतुक केलं आहे आणि त्यांचा डेफिनेटली त्यांचा खूपच सहभाग असतो या कॅन्सर पेशंटला ट्रीट करणं। नमस्कार, मैं डॉक्टर करतार सिंह, डायरेक्टर राजस्थान तुकड़ोजी कैंसर हॉस्पिटल नागपुर। आज 10 तारीख को हमने हमारे अस्पताल में कैंसर सर्वाइवर्स का, जो सभी फीमेल्स हैं, महिला दिवस के उपलक्ष्य में एक कार्यक्रम आयोजित किया था जिसमें 12 महिलाएँ जिनको कैंसर हुआ था, किसी को बच्चेदानी का कैंसर था, किसी को सर्विक्स का था, किसी को ब्रेस्ट का कैंसर था, उसको मुँह का भी कैंसर था, CA टंग का। तो ऐसे लोगों को हमने बुलाया जो 8 से 10 साल 12 साल से इस बीमारी पर विजय प्राप्त कर चुके हैं और एकदम स्वस्थ हैं। उन्होंने समय पर इस बीमारी के लिए जाँच करवाई, समय पर इसका चिकित्सा करवाई, जिसके कारण आज वो स्वस्थ हैं और एकदम अच्छा जीवन जी रहे हैं। और हमारा सभी के लिए ये एक संदेश है कि समय पर आकर वो कैंसर के बारे में परीक्षण करवाते रहें, स्क्रीनिंग करवाते रहें, जिससे कि हम उसको अर्ली स्टेज में पकड़ सकें। नमस्कार, मी डॉक्टर माधुरी गावंडे, स्त्रीरोग तज्ञ है राष्ट्रीय संत तुकड़ोजी कैंसर हॉस्पिटल मध्ये। ऑन ओकेजन ऑफ विमेन्स कैंसर डे, महिला दिनानिमित्त मला एक मेसेज द्यायचा आहे, जे की इथे हा एक मेसेज एक कैंसर रुग्णांकडून किंवा कैंसर सर्वाइवर आहे त्यांच्याकडून आहे सोसायटीला, की कर्करोग जो आहे हा संसर्गजन्य नाही आहे। त्यामुळे बरेचदा एखाद्या स्त्रीला किंवा कोणाला कर्करोग झाला असेल तर तिला वाईट टाकण्यात येतं, तिच्याकडे सपोर्ट म्हणून तिच्याकडे जात नाही, किंवा तिचे रिलेटिव्ह्स किंवा मुलं असतात त्यांना मुलांमध्ये मिक्स होऊ देत नाही, अशा पद्धतीची ट्रीटमेंट त्यांना मिळते। तर ते तर प्रत्येक कॅन्सर रुग्ण त्या आजाराशी फाईट तर करतोच, पण हे जे सोशल जे त्याच्यामुळे त्यांची त्यांच्यामध्ये जे निगेटिव्हिटी आणि मानसिकता त्यांची जी कमी होते ती कमी होऊ देणं देणे हे आपलं कर्तव्य आहे, कारण कॅन्सर हा संसर्गजन्य रोग नाही आहे, तो एकाकडून दुसऱ्यांना पसरत नाही। त्यामुळे जो रुग्ण कॅन्सर सर्वायवर म्हणा किंवा कॅन्सर पीडित रुग्ण आहे त्याला सपोर्ट करणं हे आपल्या समाजाचं कर्तव्य आहे। हा मेसेज मी ह्या महिला दिनानिमित्त देऊ इच्छिते। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर वर्षा ढवळे, सध्या स्त्रीरोग संघटनेची प्रेसिडेंट। आज RST कॅन्सर नागपूरला एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि तो जसा तो होता वुमन्स डे सेलिब्रेशनच्या निमित्ताने, पण इट वॉज अ व्हेरी व्हेरी डिफरंट प्रोग्राम, इन द सेन्स की कॅन्सर सर्वायवर्स जे आहेत, म्हणजे जेवढे RST येऊन कॅन्सरचं ट्रीटमेंट घेतात आणि ट्रीटमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर जेव्हा तो ऑफ द ट्रीटमेंट राहतो त्याला आपण कॅन्सर सर्वायवर म्हणतो, तर अशा कॅन्सर सर्वायवर स्त्रियांचं इथे आज हे होतं, फेलिसिटेशन होतं, अँड दिस इज अ व्हेरी वंडरफुल जेस्चर। असं जेस्चर कोणी करत नाही, कारण की कॅन्सरनी मुक्त झालेला व्यक्ती एक तर पहिलेच पुढे येत नाही आणि कॅन्सर आपल्याला झाला हे गोष्ट लपवण्या पण येते, पण आज उघडपणे तुम्ही इथे पेशंट्स येतात आणि सांगतात की आम्हाला हा कॅन्सर झाला होता, आम्ही सगळं ट्रीटमेंट घेतलं आणि आज आम्ही इथे हेल्दी आणि चांगल्या रीती तुम्ही आम्हाला बघता इथे, तर दिस इज अ व्हेरी गुड जेस्चर। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहळके, क्षितिज देशमुख, BCN News नागपूर।